नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीता या महान ग्रंथाच्या संपूर्ण सारांशाबद्दल जाणून घेणार आहोत. यासंबंधी काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूया. भगवद्गीता आपल्या जीवनात कसे महत्त्वाचे आहे, अर्जुनाच्या संघर्षातून आपण काय शिकू शकतो, आत्म्याचे अमरत्व हे आपल्याला कोणते धडे देते, निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञान आपल्या जीवनात कसे उपयुक्त आहे, भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीचा आपल्यावर काय प्रभाव होऊ शकतो, ज्ञानयोग व कर्मयोग यांच्या समन्वयातून आपल्याला काय शिकता येते, ध्यान आणि साधनेचे महत्त्व आपल्याला कसे पटवते, भक्तियोगाच्या मार्गावर चालताना कोणते आव्हान येऊ शकते, भगवद्गीतेच्या शिकवणीनुसार जीवनातील संकटावर मात कशी करावी, श्रीकृष्णाने विविध रूपे आणि भक्तीचे महत्त्व काय सांगितलेले आहे, मोक्ष प्राप्त करण्यासाठी कोणते तत्त्वज्ञान महत्त्वाचे असते, भगवद्गीता आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करू शकते, श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाने मनशांती कशी मिळवता येईल, भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाने आपल्याला कोणते आत्मज्ञान मिळू शकते, भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या शिक्षणाचा आपल्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम होतो, अर्जुनाचे शोक व संकोचाचे कारण काय होते आणि त्यावर श्रीकृष्णाने उपाय काय केले होते, भगवद्गीता आपल्या जीवनाच्या ध्येयप्राप्तीसाठी कशी सहायक ठरू शकते, भगवद्गीतेतील कोणता भाग आपल्याला सर्वाधिक प्रेरणादायी वाटतो, भगवद्गीतेच्या शिकवणीनुसार कर्तव्याचे पालन कसे करावे, भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाने आपल्या विचारसरणीत काय काय बदल होऊ शकतो. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ महाभारतातील एक महत्त्वाचा अध्याय आहे, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाचे, धर्माचे आणि कर्माचे महान तत्त्वज्ञान दिलेले आहे. चला तर मग या अद्भुत ग्रंथाचा संपूर्ण सार पाहूया. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, यामध्ये अर्जुनाच्या युद्धभूमीवर असलेल्या मानसिक संघर्षाची चर्चाही केलेली आहे. त्याच्या शोक व संकोचामुळे तो युद्ध लढण्यास तयार नसतो. भगवान श्रीकृष्ण त्याला इथे मार्गदर्शन करताना आढळतात. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग दिलेला आहे. आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे हे तत्त्वज्ञान इथे पटवून दिलेले आहे. योगाचा खरा अर्थ व आत्मा शरीरातील भेद यावर श्रीकृष्णाने मार्गदर्शन योग्य प्रकारे केलेले आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाबद्दल माहिती दिलेली आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे कर्म करत असताना फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करायचे आहे. कर्म करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योगाबद्दल माहिती दिलेली आहे. ज्ञानयोग व कर्मयोग यांचा योग्य प्रकारे कसा समन्वय साधावा याबद्दल सविस्तर विवेचन दिलेले आहे. श्रीकृष्णाच्या अवतराचे महत्त्व व त्या ज्ञानाचे तत्त्वज्ञान इथे सविस्तरपणे मांडलेले आहे. पाचव्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग याबद्दलची माहिती दिलेली आहे. कर्म संन्यास व कर्मयोग यांच्या तत्त्वाचे स्पष्टीकरण योग्य प्रकारे इथे दिलेले आहे. दोन्ही मार्ग एकाच सत्याकडे नेणारे आहेत असे श्रीकृष्ण इथे सांगतात. सहावा अध्यायामध्ये ध्यान योगाची माहिती दिलेली आहे. ध्यान आणि साधनेचे नेमके काय महत्त्व आहे, ते कशाप्रकारे आपण केले पाहिजे याबद्दलची माहिती दिलेली आहे. मनाच्या शांतीसाठी ध्यानाचा उपयोग व योगाचे विविध प्रकार कोणते प्रकार आहेत ही सर्व माहिती इथे विवेचन केलेली आहे. त्यानंतर सप्तम ते दहावा अध्याय भक्तियोगाबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. भक्तियोग म्हणजे भगवंतावरील प्रेम व समर्पण. श्रीकृष्णाची विविध रूपे व भक्तीचे महत्त्व या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. त्यानंतरचा जो अध्याय आहेत त्याबद्दलचा सारांश आहे मोक्षयोग. मोक्षयोगमध्ये मोक्ष हे मिळवण्याची तत्त्वज्ञान कशा प्रकारचे आहे त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. कर्म भक्ती ध्यान व ध्यानयोग यांच्या समन्वयाने मोक्षप्राप्ती ज्ञानप्राप्ती कशाप्रकारे होते ही सर्व माहिती दिलेली आहे. अशा सर्व अध्यायांबद्दल आपण सविस्तर माहिती हा ग्रंथ वाचून घेऊ शकतो. मित्रांनो, भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान आजही जीवनासाठी उपयुक्त आहेच. श्रीकृष्णाने दिलेले शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शन ठरतेच. या ग्रंथाचा अभ्यास करणे म्हणजे जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याचे मार्गदर्शन मिळवणे होय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.